एक महत्त्वाचा विषय वारंवार या ठिकाणी येतो की वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. खरं म्हणजे ही बाब कुठेतरी सभागृहासमोर योग्य प्रकारे आली पाहिजे. खरं म्हणजे आपण बघितलं तर त्या ठिकाणी मागच्या वर्षी स्टॅम्पीड सदृश परिस्थिती झाली होती आणि स्टॅम्पीड झाल्यामुळे यावर्षी त्या मंदिराचे पदाधिकारी, तिथले लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस अधिकारी या सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन असा निर्णय केला होता की आळंदी शहरातील प्रतिष्ठित ग्रामस्थही त्याच्यामध्ये होते. ज्या 56 दिंड्या आहेत या 56 दिंड्यापैकी प्रत्येकी 75 पास देऊन मंदिर प्रवेश द्यायचा, जेणेकरून त्या ठिकाणी कुठलेही स्टॅम्पीड होणार नाही. हा अग्रमान हा दिंड्यांचा असल्यामुळे सगळ्या दिंड्यांनी ते मान्य केलं होतं. प्रत्येक दिंडीने 75 नावं त्या ठिकाणी दिली होती आणि त्यानुसार तो प्रवेश त्या ठिकाणी सुरू होता. साधारणपणे त्याचवेळी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आजी माजी विद्यार्थी 300-400 हे त्या ठिकाणी जमा झाले आणि आम्हाला देखील दर्शन आपण घेऊ द्यावं अशा प्रकारचा त्यांचा आग्रह होता. अर्थात जे मानकरी होते आणि जे पास ज्यांना दिला होता, दिंडीचे प्रतिनिधी होते, त्यांचं म्हणणं होतं की ठरल्याप्रमाणे आधी आम्हाला प्रवेश देण्यात यावा आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचं सगळं संपेल तेव्हा त्यांना प्रवेश देण्यात यावा. तशा प्रकारे त्यांना समजावून सांगण्यात आलं, परंतु त्यांनाही दर्शनाची ओढ होती, त्याच्यामुळे ते विद्यार्थी मंदिर प्रवेशाबाबत आक्रमक झाले आणि आक्रमक होऊन तीव्रपणे ते आग्रही राहिले. पोलिसांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे चोपदार व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख यांना बोलवून त्यांच्या माध्यमातून देखील या विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं, परंतु तरुण वारकरी हे कोणालाही ऐकायला तयार नव्हते. पोलीस अधिकारी किंवा संस्थानचे विश्वस्त किंवा चोपदार, स्थानिक प्रतिष्ठित ग्रामस्थ यांचं कुणाचंही न ऐकता पोलिसांनी लावलेले बॅरिकेड पूर्ण सक्तीनिशी जोराने त्यांनी उखडून खाली फेकले. पोलिसांना खाली पाडून त्यांच्या अंगावरनं महाद्वाराकडे आरडाओरडा करत ते लोक पळू लागले. पोलिसांनी सदरचे वारकरी तरुण महाद्वारापर्यंत जाऊ नयेत, आतमध्ये घेतलेल्या दिंड्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून पुढे जाऊन कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज न करता त्यांना थांबवलं आणि महाद्वाराकडे जाण्यासाठी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला व पुन्हा त्यांना बॅरिकेडिंग लावलेल्या ठिकाणी एकत्रित नेऊन उभं केलं. सदर घटनेमध्ये प्रत्यक्षात पोलिसांकडनं वारकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झालेला नाही. कोणीही लेखी स्वरूपात समक्ष तक्रार देखील केलेली नाही आणि सोशल मीडियावरती पोलिसांनी वारकरी विद्यार्थी यांच्यावर लाठीचार्ज केलं असा अर्धवट गैरसमज निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित केले, त्याच्यावर काही उलटसुलट प्रतिक्रिया होत्या, म्हणून पोलिसांनी स्वतः वस्तुस्थिती दर्शक व्हिडिओ रिलीज केलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये अतिशय स्पष्टपणे दिसतंय की अशा प्रकारे कुठेही लाठीचार्ज हा झालेला नाही. खरं म्हणजे या संदर्भात सगळी चर्चा झाली, ती चर्चा झाल्यानंतर संस्थेतले एक माजी विद्यार्थी व मंदिर प्रवेशाकरता जमलेले वारकरी विद्यार्थ्यांपैकी प्रमुख वारकरी विद्यार्थी श्री सागर त्र्यंबक धोंडे हे पोलीस ठाण्यात आले व त्यांनी वरील घटनेमध्ये कुठली मरहाण झालेली नसून मला लोखंडी बॅरिकेड लागल्याचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, त्याचा व्हिडिओ देखील आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकऱ्यांवर पोलीस कधीच लाठीचार्ज करणार नाहीत, तो केलेला देखील नाही. मात्र वारकऱ्यांच्याच सुरक्षिततेकरता किंवा दिंड्यांच्या सुरक्षिततेकरता त्यावेळी जर इतक्या लोकांना 56 दिंड्यांचे 75 लोक आतमध्ये असताना जागा नसताना जर यांचा फोर्सफुल प्रवेश झाला असता तर कदाचित मागच्या वेळेस जसं स्टॅम्पीड झालं तसं स्टॅम्पीड झालं असतं आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये चुकीचं कुठेतरी रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न आहे. आणि हेही मी सांगू इच्छितो की नंतर त्या तरुणांनी देखील कॉपरेट केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याही विरुद्ध कोणती तक्रार करण्याचं कारण नाही आहे.